करण लागून जखमी झालेल्या माकडाला दिले जीवदान, वन विभाग व MH 29 हेल्पिंग हँडचा पुढाकार, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केले उपचार, करण लागून एक वानर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली, करण लागल्याने वानराच्या पायाला मोठी जखम झाल्याने तो वेदनांनी चांगलाच विवडत असल्याचे तालुक्यातील तुकटाकडी जवळील नाग मंदिर जवळ दिसून आले। ही बाब MH 29 हेल्पिंग हँडच्या सदस्यांना दिसली, त्यांनी लगेच वन विभागाशी संपर्क साधत वानर जखमी अवस्थेत दिग्रस आरणी महामार्गावर तुकटाकडी जवळील नाग मंदिर जवळ असल्याची माहिती दिली। माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि जखमी वानराला दिग्रस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले। पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश सातपुते यांनी त्या जखमी वानरावर उपचार करून त्यांच्या अंगावरील फाटलेली कातडी शिवून 38 टाके मारले। उपचार झाल्यानंतर वन विभागाने वानराला श्री भवानी माता टेकडी परिसरात सोडून जीवदान दिले। वन विभागाने व हेल्पिंग हँड ग्रुपने केलेल्या या कार्याचे कौतुक होत असून यासाठी वन विभागाचे प्रकाश जाधव, संतोष बदुकले, देवराव डकरे, पंकज बानापुरे व हेल्पिंग हँड ग्रुपचे प्रथमेश जाधव यांनी परिश्रम घेतले।